नमस्कार मित्रांनो मी ऋषिकारत मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये भरती निघालेली आहे तुम्ही सातवी पास असाल दहावी पास असाल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जसं तुमचं क्वालिफिकेशन असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता खरं तर मित्रांनो ही जाहिरात पाच महिन्यापूर्वीच आली होती तेव्हा सुद्धा काही विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी फॉर्म भरले होते आता त्यांनी परत फॉर्म भरायचं आहे की पहिलाच फॉर्म या ठिकाणी दुरुस्त करायचा आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मित्रांनो देण्यात आलेले या ठिकाणी तुम्ही बघू शकता तू रेफर न्यूजपेपर ॲडव्हर्टाईजमेंट समोर क्लिक हेअर दिसते त्या ठिकाणी याची जाहिरात देण्यात आलेली आहे फॉर्म मित्रांनो सतरा अकरा दोन हजार तेवीसपासून तर एक बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये भरू शकता खाली तुम्हाला हेल्पडेस्कसुद्धा नंबर देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी क्लिक हेअरवर क्लिक करा ही ॲडव्हर्टाईजमेंट ओपन होईल आता या ठिकाणी ज्यांनी अदोगर फॉर्म भरले त्यांच्यासाठी महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आल्या आपण ते बघूयात त्यांनी काय करायचं आहे ज्यांनी अदोगर फॉर्म भरला असाल पाच महिन्या अदोगरच ही जाहिरात आली होती त्यामध्ये ज्यांनी अदोगर फॉर्म भरला असेल त्या मित्रांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी परत या ठिकाणी फॉर्म भरायचा नाही आहे त्यांनी जुना जो फॉर्म आहे त्यामध्येच तुम्ही दुरुस्त करू शकता जेणेकरून समजा व्हॅकन्सी वाढल्या असतील जागा वाढल्या असतील तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भात समजा प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट वगैरे असेल तर असे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता त्याचसाठी तुम्हाला पाच बारा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुमचा फॉर्म हा एडिट करू शकता तुम्ही नवीन फॉर्म भरायचा नाही आहे आता ज्यांनी भरला नसाल त्यांनी काय करायचं आहे रजिस्टर दिसतंय त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी आता ओपन होईल आता फॉर्म तुमचा भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ ठेवायचे आहेत याला क्लोज करा क्लोज केल्यानंतर कशाप्रकारे माहिती वगैरे भरायची त्याला ॲग्री करा ॲग्री केल्यानंतर सर्वप्रथम वैयक्तिक माहिती टाकायची वैयक्तिक माहितीमध्ये बघा कॅन्डिडेट फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे कॅन्डिडेट मिडल नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आणि कॅन्डिडेट लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव या पद्धतीने व्यवस्थित पर्सनल इन्फॉर्मेशन टाकून घ्या टाकल्यानंतर खाली यायचं आहे विचारलं आहे यू नेम चेंज म्हणजेच काय तर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर यस करा आणि काय नावात बदल झालाय ते समोर टाक नसेल तो डायरेक्टली नोकर आहेच डेट ऑफ बर्थ दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुमचं डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून द्यायचं आहे समोर तुमचं वय ॲटोमॅटिकली दाखवलं जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित बघा नंतर जेंडर द्या मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा परत समोर कन्फर्म मोबाईल म नंबरमध्ये तोच तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा अल्टरनेट नंबर सोडून द्या नंतर तुमचा ईमेल आय डी द्या परत कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तुमचा ईमेल आय डी द्यायचा आहे खाली यायचं आहे खाली तुम्हाला एक्झाम सिटी विचारल्यात तीन सिटी या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी एक दोन तीन असे टेस्ट सिटी वन टेस्ट सिटी टू आणि टेस्ट सिटी थ्री असं प्रेफरन्स द्यायचा समजा तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते सेंटर या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचं निवडल्यानंतर खाली व्यवस्थित बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे जनरेट ओ टी पी आता तुम्ही जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिला आहे त्या मोबाईल नंबरवर ईमेलवरती एक ओ टी पी पाठवला जात जातो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आता मी ओ टी पी जनरेट करून घेतो हा कॅबच्या या ठिकाणी टाका आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलला आणि ईमेलला ओ टी पी पाठवला आहे तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाकायचा आणि व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचं जर जा। तुम्ही ओ टी पी व्यवस्थित टाकला तर ओ टी पी व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवले जाईल तर याला क्लोज करा खाली या खाली आल्यानंतर आय अग्री दिसतं यावरती क्लिक करा हा कॅबच्या या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर रिव्हेरीफाय एक ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हेरीफाय करून घ्या रिव्हेरीफाय केल्यानंतर तुमचे जे नाव टाकलं आहे तुमचं वडिलांचं नाव तुम्ही जी इन्फॉर्मेशन आतापर्यंत भरली ती जर बरोबर असेल तर समोरच्या बॉक्समध्ये या ठिकाणी टिक करत घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाका आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसतो आहे या रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही लिहून ठेवा याला क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती दाखवली जाईल वरती पोस्ट सिलेक्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर समोर दिसतंय क्लिक हेअर टू पोस्ट सिलेक्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता बघू शकता तुम्ही जी माहिती भरणार आहात ती आपल्याला फॉर्म कशाप्रकारे पाच स्टेपमध्ये कम्प्लीट करायचं आहे पर्सनल इन्फॉर्मेशन ॲडिशनल कम्युनिकेशन क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट आणि अपलोड या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचं आता तुमची वैयक्तिक माहिती या ठिकाणी दाखवलेली व्यवस्थित सर्व माहिती बघून घ्या बघितल्यानंतर पलत खाली यायचं आहे मॅरिटल स्टेटस विचारलं आहे तुम्हाला या ठिकाणी मॅरिड अनमॅरिड काय जे असेल ते या ठिकाणी निवडून घ्या जर विवाहित असेल तर विवाहित निवडा अविवाहित असेल तर अविवाहित निवडा विवाहित निवडलं तर तुम्ही या ठिकाणी दोन हजार पाचच्या ज्या कुटुंब नियोजन आहे त्यानुसार तुम्ही पात्र आहात का तर विचारलं जाईल असेल तर यस करा आणचा नो करायचं आहे या ठिकाणी मी अनमॅरिड करून घेतो नंतर फादरनेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव मदरनेममध्ये तुमच्या आईचं नाव ॲप्लाईंग पोस्ट तुम्ही कोणत्या पोस्टसाठी या ठिकाणी लघुलेखक चपरासी जवान जवाननी शुल्क वाहन लघुटंकलेखक वाहन चालक काय जे असेल ती पोस्ट सिलेक्ट करा आणि खाली एक कन्सर्ट दिसतंय त्या बॉक्समध्ये तुम्हाला माहिती दिली आहे त्या पोस्टबद्दल ती एकदा व्यवस्थित बघून टिक करा टिक केल्यानंतर परत बघा खाली या खाली तुम्हाला दिसते कॅन्डिडेट डोमेसाईल अँड कॅटेगरी डिटेल नॅशनलिटी इंडियन सिलेक्ट करा आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर यस महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात नंतर रिझर्वेशन कॅटेगरी विचारली या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी सी काय जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी निवडून घ्यायचं तर मी कॅटेगरी व्यवस्थित एकदा निवडून घेतो निवडल्यानंतर परत खाली, हा। खाली हा एक एक या खाली या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक ॲग्री दिसतं आहे आय ॲग्री दॅट यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही जाहिरात वगैरे व्यवस्थित वाजली आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगण्यात येईल कास्ट सर्टिफिकेट डिटेल्स या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटी कोणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं आहे तहसीलदार असतील किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर असतील नंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढले ती डेट टाका कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी यावरती काहीही टाकण्याची गरज नाही खाली याचं आहे कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा तुमचा सिरियल नंबर टाकून द्यायचा नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र तर या ठिकाणी डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता तर मी इथे डोमेसाईल सर्टिफिकेट देतो नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट कोणी तुमचं या ठिकाणी इश्यू केलं आहे तर आपलं सब डिव्हिजनल ऑफिसरने केलं आहे म्हणून मी सब डिव्हिजनल ऑफिसर टाकून घेता खाली या नंतर बघा डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी डेट टाकायची तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्ही तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी नंबर टाकून द्या नंतर खाली या खाली विचारलं आहे तुम्हाला डू यू वॉन्ट टू अप्लाय नॉन क्रिमिनल तर यस तुम्ही जर कॅटेगरीमधून भरत असाल आणि नॉन क्रिमिनल असाल तर यस करायचं नंतर परत कोणते कोणी इश्यू केलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील त्यांचं नाव या ठिकाणी टाका नंतर सर्टिफिकेट इश्यू डेट कोणत्या तारखेला तुमचं नॉन क्रिमिनल काढलं आहे ती डेट टाकायची आणि समोर सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी सिरियल नंबर टाकून द्यायचं खाली या खाली विचारलं आहे आयडेंटिफिकेशन डिटेल्समध्ये तुमच्या शरीरावर काय जे खून असेल किंवा कट असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर तीळ वगैरे असेल ती या ठिकाणी तुम्हाला द्यायचं समजा ऑन फेस तुमच्या चेहऱ्यावर जर तीळ असेल तर परत खाली या खाली विचारलं आहे डू यू हवे पॅन कार्ड तरी तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का विचारलं आहे असेल तर डायरेक्ट तुम्ही यस करायचं आहे नंतर ड्रायविंग लायसन्स देऊ शकता वोटर कार्ड पासपोर्ट बँक पासबुक यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर या ठिकाणी मी पॅन कार्ड देईल पॅन कार्डचा नंबर टाका पॅन कार्डवर जसं तुमचं नाव आहे त्या पद्धतीने नाव टाकून घ्या नंतर बाकीचे ऑप्शन सरळ सरळ या ठिकाणी नो करून टाकायचं आहे खाली एक कन्सर्ट दिसतं याला टिक करायचं आहे व्यवस्थित माहिती भरा आणि कन्सर्ट टिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक, क्लिक केल्यानंतर परत थोडा वेळ वेट करा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलेले आहे आता या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्स द्यायचे तुम्ही प्रोजेक्ट अपेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त असाल तर यस करा अन्यथा न करायचं खाली या खाली आल्यानंतर परत अर्थक्विक अपेक्टेड म्हणजेच भूकंपग्रस्त असाल तर या ठिकाणी यस करायचं अन्यथा न करायचं आहे परत खाली यायचं आहे एक सर्व्हिसमॅन जर असाल तर यस करायचं अन्यथा नो करायचं नंतर स्पोर्ट पर्सन विचारले जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तर यस करायचं अन्यथा या ठिकाणी नो करायचं आर यू परमनंट इम्प्लॉय तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर यस करायचं अन्यथा नो करायचं ऑर्फन विचारलं जर तुम्ही अनाथ असाल तर या ठिकाणी यस करायचं अन्यथा नो करायचं परत विचारलंय आर यू पार्ट टाइम इम्प्लॉय तुम्ही अर्धा वेळ कर्मचारी आहात असेल तर यस करायचं अन्यथा नऊ करायचं नंतर बघा तुमच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झाला असेल तर यस करा अन्यथा नो करा नंतर बघा तुम्ही कधी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक किंवा तुमच्यावर ताब्यात घेण्यात वगैरे आले का तुम्हाला असेल तर यस करायचं अन्यथा नो करायचं नंतर तुमच्यावर कोणताही खटला वगैरे चालवला असेल तर यस करायचं अन्यथा नो करायचं किंवा सुरक्षा तुम्ही शांतता अंतर्गत या ठिकाणी जर तुम्हाला अटक करण्यात आली असेल तर यस करायचं अन्यथा नो करायचं आहे नंतर तुमच्या विद्यापीठाकडून तुमच्या याविरुद्ध काही कारवाई झाली असेल तर यश करायचं आणण्याचा नोकरच आहे न्यायालयामध्ये तुमच्याविरुद्ध चौकशी चालू असल्याचं यश करायचं आणण्याचा नोकरच विभागीय चौकशी असल्याचं यश करा अन्यथा नोकर आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा पर प्रकारे आलं पाहिजे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे ॲड्रेस लाईन वन कंपल्सरी जिथे तुम्हाला स्टार दिसतोय ते कंपल्सरी द्यायचं आहे तिथं तुमचं गावचं नाव नंतर तुमचा पोस्ट नंतर या ठिकाणी कंट्री या ठिकाणी हा तुमचा स्टेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आपलं महाराष्ट्र राज्य मी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं नंतर बघा सिटी किंवा डिस्ट्रिक्ट विचारलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा समोर पिनकोड किंवा पोस्टल कोड आहे त्या ठिकाणी तुमचा पिनकोड टाकायचा आहे हाच जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर या येस ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे वरील पत्ता ॲटोमॅटिकली जसाच तसा खाली कॉपी होऊन जाईल या ठिकाणी आणि जर वेगळा असेल तर तुम्ही नो करून वेगळा पत्तासुद्धा या ठिकाणी टाकू शकता तर हाच आहे म्हणून मी सेव्ह नेक्स्ट करतो डाटा सेव्ह सक्सेसफुल आहे अशा प्रकारे आला आहे तर याला ओके करायचं ओके केल्यानंतर आता तुमचं क्वालिफिकेशन द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी ने? नेम ऑफ द पासिंग बोर्ड कोणतं तुमचं पासिंग बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सी बी एस सी तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे नंतर या ठिकाणी प्रादेशिक मंडळ कोणतं आहे पुणे नागपूर औरंगाबाद अमरावती तुमचं जे असेल ते निवडून घ्या स्कूल किंवा इन्स्टिट्यूटचं नेमच्या ठिकाणी तुमच्या ने शाळेचं किंवा कॉलेजचं नाव टाका खाली पर्सेंटेज आहे की सी जी पी ए ग्रेड आहे ते निवडायचं आहे मार्क्स ऑफ तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचं आहे नंतर समोर मॅक्झिमम मार्क्स दिले कितीपैकी मार्क्स तुम्हाला पडले ते टाकायचं ॲटोमॅटिकली खाली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील इयर ऑफ पासिंग विचारलं आहे उत्तीर्ण होण्याचं वर्ष कोणतं आहे तुमचं दहावीचं ते वर्ष या ठिकाणी टाकून द्या त्याच पद्धतीने खाली असं आहे ट्वेल्थच्या डिटेल्स भरायचं आहे बारावीच्या तुमच्या बारावीचं नेम ऑफ द बोर्ड बारावीचं तुमचं बोर्ड या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे बोर्ड या ठिकाणी लिहा बोर्ड टाईप केल्यानंतर समोर स्कूल किंवा इन्स्टिट्यूट नेम या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं किंवा शाळेचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता दा। तुमच्या कॉलेजचं किंवा शाळेचं नाव किंवा इन्स्टिट्यूटचं नेम टाकून द्या नंतर पास विथ या ठिकाणी बघा फर्स्ट क्लास सेकंड क्लास कोणत्या क्लासमध्ये तुम्ही पास झाला ते क्लास या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे खाली यायचं आहे पर्सेंटेज होतं की सी जी पी ए होते की ग्रेड होतं ते या ठिकाणी निवडून घ्या नंतर मार्क्स ऑप्टेन ऑप्शन दिसतं या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचं आहे समोर मॅक्झिमम मार्क्स कितीपैकी मार्क्स तुम्हाला पडले ते समोरच्या बॉक्समध्ये या ठिकाणी मॅक्झिमम मार्क्समध्ये टाकून द्यायचे समोर पर्सेंटेज दाखवलं जाईल इयर ऑफ पासिंगमध्ये कोणत्या वर्षी तुम्ही बारावी पास झालात ते वर्षी या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्या निवडल्यानंतर त्याच पद्धतीने खाली तुम्ही तुमचा डिप्लोमा झाला असाल तर डिप्लोमा टाकू शकता जर डिग्री झाली असेल तर डिग्री या ठिकाणी टाकू शकता एनिओ दर क्वालिफिकेशनसुद्धा टाकू शकता या ठिकाणी टाकल्यानंतर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुल येईल इथं अपलोड फोटोग्राफ तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे पासपोर्ट फोटो आणि लाईव्ह फोटो दोन फोटो तुम्हाला अपलोड करायचे कॅप्चर फोटोग्राफमध्ये या ठिकाणी लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे आणि अपलोड फोटोग्राफमध्ये तुमचा व्हाईट बॅकग्राऊंडचा कलर फोटोग्राफ अपलोड तर मी लाईव्ह फोटो अपलोड करून घेतो व्यवस्थित बघा अशा प्रकारे तुमचा लाईव्ह फोटो दाखवला जाईल तुमचा लाईव्ह फोटो व्यवस्थित अपलोड करून घ्यायचा आहे व्यवस्थित दिसल्यानंतर क्लिक येवरती क्लिक कर। करा त्याच पद्धतीने अपलोड फोटोग्राफवरती तुमचा कलर फोटोग्राफ या ठिकाणी अपलोड करायचा आहे ऐंशी ते दोनशे बीच्या दरम्यान व्यवस्थित व्हाईट बॅकग्राऊंडचा कलर फोटोग्राफ तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा तर मी या ठिकाणी फोटोग्राफ अपलोड करून घेतो याला क्लोज करा क्लोज केल्यानंतर तुमच्या त्याच पद्धतीने आता सिग्नेचर अपलोड करायची सिग्नेचर तुमची पन्नास ते दोनशे के बीच्या दरम्यान जे पी जी किंवा जे ई जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची तर या ठिकाणी ड्रॉप फाईलवरती या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचे या ठिकाणी साईन अपलोड करून घ्या अपलोड केल्यानंतर क्लोज करायचे तुम्ही जसे डॉक्युमेंट्स अपलोड करताल त्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट दाखवले तुमची दहावीची मार्कशीट असेल त्याच पद्धतीनं तुमची बारावीची मार्कशीट असेल तुमचं पदवीचं प्रमाणपत्र असेल किंवा तुमचा डिप्लोमा असेल किंवा नंतर आपले डोमेसाइल सर्टिफिकेट जिथे स्टार दिसतोय ते कंपलसरी अपलोड करायचे तुमचं नॉन क्रिमॅल अपलोड करायचे आहे तुमच्या आय डी प्रूफमध्ये तुम्ही पॅन कार्ड दिलं आहे म्हणून पॅन कार्ड अपलोड करा नंतर तुमचे जात प्रमाणपत्र अपलोड करायचे एनी अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स तुम्ही सोडून द्या काही प्रॉब्लेम येत नाही खाली यायचं खाली डिक्लेरेशन दिलं आहे या डिक्लेरेशनला कन्सेडे सर्व डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्हाला टिक करत घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचे आहेत टिक करून घ्यायचं व्यवस्थित सर्व माहिती वाचा आणि सगळं डिक्लेरेशन या ठिकाणी टिक करून घ्या टिक केल्यानंतर बघा या ठिकाणी जर सर्व माहिती बरोबर असेल तर एकदा प्रिव्ह्यू घेऊन एकदा चेक करून घ्या जर बरोबर असेल तर सबमिट करा किंवा अजूनही तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी चेंजेस करू शकता तर मी सबमिट करतो सबमिट केल्यानंतर क्रेडिट कार्ड बँकिंग यू पी आय वॉलेट क्यू आर कशानेही तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल त्याने तुम्ही ह्या पेमेंट करू शकता अशा प्रकारे तुमचं मित्रांनो फॉर्म भरणं झालेलं आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय जै हिंद जय महाराष्ट्र